मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे स्वावलंबनाची शिकवण. श्याम सांगू लागला, लहानपणी मला पोथ्या पुराणं वाचायला खूप आवडायची, परंतु संस्कृत स्तोत्रे मात्र फारशी येत नव्हती. काही काही प्रणम्य शिरसा देवम, अच्युतम केशवम विष्णू, अनंतम वासुकीम शेषम असे दोन चार लहान लहान स्तोत्र येत होते, परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हतं. विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही पाठ होऊन गेलं होतं. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकवली नव्हती, आणि त्यावेळी रामरक्षेचं पुस्तकही आमच्याकडे नव्हतं. आणि मला वाटायचं मी रामाचा एवढा भक्त, परंतु मला रामरक्षा येत नाही, याचं मला खूप वाईट वाटायचं. श्यामच्या शेजारी एक त्याचा मित्र राहत होता, त्याचं नाव होतं भास्कर. त्याच्याकडे रामरक्षेचं पुस्तक होतं, रोज एक दोन श्लोक तो पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर श्यामच्या घरी यायचा आणि सगळी श्लोक जेवढी येतात तेवढी म्हणून दाखवायचा. मग ते ऐकून श्यामला खूप लाज वाटायची आणि भास्करचा रागही यायचा. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो, या तुलनेत आपण जर कमी ठरलो तर आपल्याला राग येतो. भास्करला रामरक्षा येते याचं श्यामला फार वाईट वाटायचं, आणि म्हणूनच तो मुद्दाम स्तोत्र म्हणण्याच्या वेळेस आमच्या घरी येतो आणि ऐटीत रामरक्षेचे स्तोत्र म्हणून दाखवतो असं श्यामला वाटायचं. त्यामुळे श्यामला त्याची जास्तच चीड यायची. आपल्याला चिडवण्यासाठीच हा येतो असं श्यामला वाटायचं. एक दिवस भास्कर श्यामला म्हणाला, श्याम आता 10 श्लोक राहिलेत माझे, आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल, तुला कुठे येते? श्याम एकदम चिडला आणि भास्करच्या अंगावर धावून गेला आणि ओरडला, भास्कर पुन्हा येशील तर बघ, असं मला हिणवायचं नाही हा. तुला येतं माहिती आहे मला, एवढी ऐट नको दाखवूस. तुमच्याकडे पुस्तक आहे म्हटलं, माझ्याजवळ पुस्तक असताना तर याच्या आधी माझी सगळी रामरक्षा पाठ झाली असती. मोठा आलाय पाठ करणारा, चल जा चल जा, येऊ नकोस आमच्याकडे, नाही तर मारीन मी तुला. अशी शब्दांची बाचाबाची ऐकून श्यामची आई बाहेर आली आणि तिने विचारले भास्करला, का रे भास्कर काय झाले, श्यामने तुला मारले का? भास्कर आईला म्हणाला, श्यामची आई मी नुसते याला म्हटले 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल म्हणून, तो हा एकदम चिडून माझ्या अंगावरच धावून आला आणि तुला मारीन म्हणाला. आई माझ्याकडे पाहून म्हणाली, श्याम सांगू लागला, होय का रे श्याम, असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच 4 जाशील त्यांच्याकडे. श्याम म्हणाला, तो मुद्दम मला ना हिणवायला आपल्या घरी येतो, तुला कुठे येते रामरक्षा असे म्हणून. विचार विचार त्याला, साळसूद होतोय, स्वतःच काही सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले, मग यात चिडवले कुठे रे? खरे तेच त्याने सांगितले ना, आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे का? तो कमीपणा दूर करावा, तू सुद्धा रामरक्षा शिकावीस असं भास्करला वाटतंय, म्हणून तो तुला चिडवतोय. राम विजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस ना, मग रामरक्षा का नाही पाठ करत? त्यावर श्याम म्हणाला, भाऊच तर शिकवत नाहीत ना, माझ्याजवळ पुस्तक कुठे आहे आई? आई म्हणाली, भास्करचं पुस्तक आहे की ते त्याला नको असेल ते मग घेत जा, नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे आणि पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला आणि मग श्याम मनातल्या मनात निश्चय करू लागला, येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यायची. कोरे कागद घेऊन आला, त्याची छानशी वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली आणि मग रविवारची वाट बघत बसला. रविवार उजाडताच भास्करच्या घरी श्याम गेला आणि श्याम भास्करला म्हणणार, पण तितक्यात त्याच्या लक्षात आलं, कदाचित भास्कर आपल्याला पुस्तक देणार नाही, आपण असं करूया भास्करच्या आईला म्हणूया. मग श्याम आईकडे गेला भास्करच्या आणि त्यांना म्हणायला लागला, भीमाताई भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे, मला पाठ करायची आहे, आज सुट्टी आहे ना, मी सबंध दिवसभर लिहून काढीन. भीमाताईंनी भास्करला हाक मारली आणि त्या म्हणाल्या, भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे की त्याला पुस्तक, तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम शाईचे डाग वगैरे नको पाडू, नीट जपून वापर, दे रे भास्कर त्याला. परंतु भास्कर काही देण्यास तयार नव्हता,
तो म्हणाला, आज सुट्टी आहे आई, सुट्टी असल्यामुळे मी सारी रामरक्षा पाठ करणार आहे, मी नाही देणार त्याला पुस्तक, माझं राहील ना अगो पाठ करायचं. भीमाईताई भास्करवर रागवल्या आणि म्हणाल्या, तुझं अगदी आजच अडलंय, नाही का रे, उद्या परवा पाठ कर दे, तुझ्या शेजारीच राहतो ना श्याम, त्याच्याजवळ एवढी कसली अडी दाखवतोयस, दे त्याला, नाही होई नको म्हणूस. भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक श्यामला दिले. ते पुस्तक घेऊन श्याम घरी आला. लिहायला एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसला. थोडी जागा साफसूफ केली, गुरे चरायला गेलेली होती. मग श्यामने दौत, लेखणी, वही, सार सामान तयार केलेलंच होतं. रामरक्षा लिहायला सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या आधी पुष्कळशी रामरक्षा लिहून झालेली होती. दुपारची जेवणं होताच श्याम पुन्हा लिहायला बसला आणि लिहिणे संपवले आणि काय आनंद झाला त्याला. कित्येक कृतार्थ वाटत होतो, किती धन्यता वाटत होती. आपण आपल्या हाताने काही लिहून काढले ना की खरंच खूप आनंद होतो. पूर्वी काही छापखाने नव्हते, त्याच्यामुळे बहुतेक छान छान पुस्तकं ही सगळी हस्तलिखितच होती. त्या दिवशी श्यामला खूप आनंद झाला आणि भास्करचं पुस्तक वापस त्याने नेऊन दिलं. का रे श्याम, इतक्या लवकर लिहून आणलेस ते? भीमातेंनी विचारले. श्याम म्हणाला, हो ही बघा वही, भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे ना, म्हणून मी सारखा लिहितच होतो. वा छान आहे तुझं अक्षर, आता पाठ कर, म्हणजे भास्कर नाही चिडवणार हो तुला, श्यामला भास्करची आई म्हणाली. श्याम घरी आला. रामरक्षा सारखी वाचत होता. एका आठवड्यात पाठ करून टाकायची असं त्याने मनोमन ठरवलं. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचं असं त्याने मनात ठरवलं. रोज रामरक्षेची कितीतरी पारायण करायचा. वेळ मिळताच वही हातात घ्यायचा आणि संस्कृत व्याकरण येत नव्हतं तरीही जसं जमेल तसं अर्थ समजून घेऊन तो रामरक्षा पाठ करत होता. शेवटी रविवार आला. रामरक्षा पाठ झालीच होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात आणि मी केव्हा रामरक्षा म्हणून दाखवतो असे श्यामला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले, आकाशात तारे चमचम करू लागले. मग श्याम अंगणामध्ये फेऱ्या घालू लागला आणि मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागला. वडील आले, हातपाय धुतले आणि घरात गेले. त्यांनी विचारले, काय श्याम, पर्वचा स्तोत्र वगैरे झाले का सारे? श्याम म्हणाला, हो झाले सारे. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? बाबा एकदम म्हणाले, तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली? श्याम म्हणाला, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली. ते कौतुकाने म्हणाले, बघू दे, हा दे तुझी रामरक्षेची वही. श्यामने रामरक्षेची वही त्यांच्या पुढे ठेवली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाक कोठेही नव्हता, परंतु अक्षर थोडस फिरट होत. वडील म्हणाले, शाबाश, अक्षर नीट आहे, परंतु जरा लांबट काढावं, असं बुटकं काढू नये. म्हणा आता. असं म्हटल्याबरोबर श्यामने खडाखड रामरक्षा म्हणून दाखवली. वडिलांनी श्यामच्या पाठीवरून हात फिरवला. काय आनंद झाला तो, काय वर्णन करावं त्याचं. जेवणं होऊन गेली, वडील बाहेर गेलेत. मग श्याम आईजवळ गेला. आई बघ कशी आहे माझी वही, मी तुला कोठे दाखवली होती, मी तुझ्यावर रागवलो होतो ना, असा श्याम आईला म्हणाला. आई म्हणाली, तू उतरून घेतलंस हे मला माहीत होतं, तुझं अक्षर बघावं म्हणून कितीदा तरी मनात येत होतं, परंतु तू आपणहून दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस हो श्याम. आपण चांगले केलेले आईला नाही दाखवायचे तर कुणाला? वाईटाबद्दलही रागवेल, परंतु चांगले केल्याबद्दलही जितकं मनापासून कौतुक करेल ना तितकं कोण करेल बरं? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल? तो तू माझा आनंद माझ्यापासून 8 दिवस लपवून ठेवलास हो ना? आई लटकेच रागवली. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखवील, मी त्याला पोटाशी धरील, परंतु तू आईवर रागवलास होय ना? आईला वही नाही दाखवलीस. बरं जाऊ दे, आता झाली ती झाली ना रामरक्षा पाठ. पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का? अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे, स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारं काही आहे. असाच कष्ट कर आणि मोठा हो,
परावलंबी कधीही होऊ नकोस, परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येतं या गर्वाने कुणाला हिणवू नकोस, कुणाला तुच्छ लेखू नकोस, दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे, हो की नाही? असं बोलून आईने वही हातात घेतली. तिचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. या पहिल्या पानावर रामाचं चित्र असलं ना की बघ, अगदी खरी खरी रामरक्षा दिसते. हो तो मोहन आहे ना, त्याच्याकडून चित्र घेऊन ये आणि चिट्टव, तू आज देवाला फार आवडशील, कारण तू स्वतः कष्ट करून सार लिहून काढलायस, हो ना? आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून श्यामलाही खूप आनंद वाटत होता. आपल्या हाताने केलेलं काम, स्वतः केलेलं काम खरच खूप आनंद देऊन जात. तर मुलांना घेणार ना हा तुम्ही आनंद, होणार ना स्वावलंबी? पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी.